नमस्कार मित्रांनो, मी निलेश सदा तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहोत. आपल्याला माहिती आहे की आज ग्रामसेवकचा फर्स्ट शिफ्ट झालेली आहे, म्हणजे आपल्याला 16 आजपासून ग्रामसेवकचे पेपर चालू झाले आहेत. दिवसातून 3 शिफ्ट आहेत आणि त्याच्यातली आजची पहिली शिफ्ट झालेली आहे. त्या पहिल्या शिफ्टमध्ये टेक्निकलचे कोणते प्रश्न विचारले होते, मराठीचा काय पॅटर्न चालू आहे सध्या, इंग्लिशचा काय पॅटर्न चालू आहे, मॅथ रिजनिंगचा काय पॅटर्न आहे आणि तुमचे जी एसमध्ये कसे प्रश्न विचारत आहेत, आणि याच पॅटर्नला फॉलो करून आता तुम्ही पुढची तयारी करायची. म्हणजे ज्यांच्या आता 18, 19, 20 म्हणजे जे नॉन पेसाचे जिल्हे आहेत त्यांच्या जेवढ्याच्याही परीक्षा असतील त्यांनी आता समोरचा पॅटर्न, मी जो आज पॅटर्न सांगत आहे हा पॅटर्ननुसार तयारी करायची आहे. आणि ज्यांचं नॉन पेसा म्हणजे पेसाचं आहे, पेसाचं ज्यावेळेस पुढं परीक्षा होतील जुलैमध्ये, याच्यात मध्यात काहीतरी तोडगा निघला तर नंतर त्यासुद्धा होते, तर त्यांनीसुद्धा हा पॅटर्न फॉलो करायचा. ओके, आता सगळ्यात प्रथम बघू आपण मराठी. मराठीचा पॅटर्न यांनी कसा विचारला होता, आज झालेले सकाळची शिफ्ट, या शिफ्टमधीलच आपल्या एक टेलिग्रामचे सबस्क्रायबर असलेले त्यांनी आपल्याला माहिती दिली की बा कसा पॅटर्न होता आणि क्वेश्चन्स कसे होते. कृषीचे जे काही क्वेश्चन्स येतं तर ते सुद्धा आपली जी टेस्ट सिरीज टाकलेली होती त्याच्यात मी टेक्निकलची टॉपिक वाईज टेस्ट सिरीज टाकली होती. जसं तुमचं माहिती अधिनियम झालं, जैवविविधता झालं, सगळ्या टॉपिकवर टेस्ट सिरीज टाकली, तर त्याचे प्रश्न आलेले आहेत. तो कोणते आले ते तुम्हाला प्रूफसुद्धा या व्हिडिओ मी मध्ये तुम्हाला दाखवेल. ओके, तर चालू करू मराठी. तर बघा, मराठीचा पॅटर्न जो आहे तर याच्यामध्ये समानार्थी शब्द विचारत आहेत, त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द विचारत आहे, म्हणजे विरुद्धार्थी शब्दाची खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा हा एक विचारत आहेत. त्याच्यानंतर शब्दसमूह विचारत आहेत, म्हणजे आजच्या ज्या पहिल्या बॅचला विचारला होता शब्दसमूह जो आजामर असा होता. त्याच्यानंतर एक पॅराजंबल, पॅराजंबलवर जवळपास 4 प्रश्न विचारत आहेत. तर पॅराजंबल म्हणजे कसं की आपल्याला माहिती आहे काही वाक्य देतात आणि त्या वाक्याला काय करतात त्याची सिक्वेन्स चेंज केलेली असते आणि मग काय करायचं आहे आपल्याला किती सिक्वेन्स लावायचे. ही आपला जो मी इंग्लिशचा आपली जी टेस्ट आहे त्या टेस्टमध्ये इंग्लिशचा जो मी पॅराजंबलमध्ये टाकलेला आहे तर तसाच, फक्त तो मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही विचारत आहे. पॅराजंबल एक करायचा आहे तुम्हाला, त्याच्यानंतर पॅराजंबलवर जवळपास 4 प्रश्न विचारत आहे, त्याच्यानंतर असे 4 प्रश्न देत आहे तर दुसरा ABCD आणि त्याच्यातला चुकीचा कोणता, म्हणजे ते व्याकरणिकदृष्ट्या चुकीचा असू शकतो तर त्याच्यातला चुकीचा कोणता किंवा यापैकी नाही असा एक त्याच्यात ऑप्शन्स राहतो, तर त्याच्यावर सुद्धा 4 प्रश्न विचारत आहेत. म्हणजे हे 8 प्रश्न तर आपल्याला यायलाच पाहिजेत. ओके, पॅराजंबलचे 4, त्याच्यानंतर जे व्याकरणिकदृष्ट्या आपल्याला काय करायचं त्याच्यातला एरर वर खायचं आहे त्याच्यातला, तर या पद्धतीनं मराठीचा हा पॅटर्न आहे. त्याच्यानंतर इंग्लिशचा पॅटर्न, तर इंग्लिशमध्ये सुद्धा पॅराजंबल विचारत आहेत. पॅराजंबल जो मी ऑलरेडी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये टाकलेला आहे तो विचारत आहेत. त्याच्यानंतर करेक्ट वर्ड्स हा सुद्धा विचारत आहेत. वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा विचारत आहेत. त्याच्यानंतर एररवर सुद्धा प्रश्न विचारत आहेत. तर हे इंग्लिशच्या पॅटर्नमध्ये त्यांनी विचारलेलं आहेत पॅराजंबल. तर पॅराजंबलसाठी यूट्यूबला व्हिडिओ आहे तर तुम्ही बघून घ्या पॅराजंबल कसा आपल्याला लावायचा आहे. कारण कसं आहे त्यामध्ये जर आला तर तिथं 4 किंवा 5 पैकी 5 मार्क येतील, चुकला तर मात्र आपले मार्क तिथं जाणार. त्याच्यामुळे मराठीच्या मराठी आणि इंग्लिशमध्ये, मराठीचं तर पॅराजंबल येईल पण इंग्लिशमध्ये थोडा प्रॉब्लेम जाते, तर इंग्लिशसाठी थोडी बघून घ्या. म्हणजे ज्याची आता नेक्स्ट उद्या वगैरे शिफ्ट असेल त्यांनी, त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे तिसरा टॉपिक GS. तर GSवर मी ऑलरेडी सांगत आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला की जो तुमचा जिल्हा असेल त्या जिल्ह्यावर 2-3 प्रश्न राहतात. आज सुद्धा विचारलेला होता सांगलीचा, एक मला सांगितलं होतं की सांगलीचा होता तिथला तो किल्ला विचारलेला होता. तर जिल्ह्याची माहिती 2-3 प्रश्न जिल्ह्यावर विचारतात, त्याच्यामुळं 15 पैकी 2-3 प्रश्न आपले तिथंच होतात. त्याच्यानंतर चालू घडामोडीवर सुद्धा मी सांगितलं होतं की चालू घडामोडी सुद्धा तुम्हाला करायचे, 4-5 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारत आहेत. आणि बाकी अजून एक विचारला होता यांनी, फिल्मफेअर अवॉर्ड जो आहे तो एक विचारलेला होता. अमृत योजनावर विचारलेला होता GSमध्ये प्रश्न. त्याच्यानंतर यंग इंडियाची स्थापना कोणी केली, ह्या ज्या संस्था आहेत तर त्यासुद्धा संस्था करा, याच्यावर एक प्रश्न विचारला होता. अजून एक GSमध्ये प्रश्न विचारला होता, इतिहासामध्ये महाराष्ट्रात जन्मलेले खालीलपैकी स्वातंत्र्य सैनिक कोण, म्हणजे महाराष्ट्रात जन्मलेले खालीलपैकी स्वातंत्र्य सैनिक कोण, याच्यावर एक प्रश्न विचारला होता. म्हणजे इतिहासावर 2-3 प्रश्न विचारत आहेत, चालू घडामोडीवर 4-5 प्रश्न विचारत आहेत, त्याच्यात तुमच्या योजना वगैरे असतील त्या सुद्धा करायचे आहेत, जिल्ह्यावर 2-3 प्रश्न विचारत आहे, 1-2 प्रश्न जिओग्राफी किंवा अजून विचारतील. तर हे झालंय तुमचं GS बद्दल. तर त्याच्यामुळे GSचं सुद्धा तुम्हाला स्टडी करायची आहे तर या पद्धतीनं करा, कारण हा सध्या विचारण्याचा पॅटर्न आहे, हाच पॅटर्न रिपीट होईल. म्हणजे जेवढ्या शिफ्ट येत होईल फक्त प्रश्न चेंज झालेले राहतील,
आपल्याला फक्त एवढं लक्षात आहे की पॅटर्न आणि त्याच्या पॅटर्ननुसार फक्त प्रश्न चेंज झालेला राहते, प्रश्न रिपीट होणार नाही. तर झाले तर होतील 5-10%, पण मॅक्झिमम प्रश्न रिपीट होत नाही. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तुमचा रिझनिंग. हा ह्यो खूप महत्त्वाचा आहे. रिझनिंगमध्ये पझल विचारलेली होती आणि मी सुद्धा पझल टाकलेले आहेत, फक्त पझलचे वेगवेगळे टाईप येत आहेत, त्याच्यामुळे एकाच प्रकारची पझल करू नका. जसं आरोग्य सेवकला त्यांनी काय केलेलं होतं, 2-3 प्रकारच्या पझल विचारल्या होत्या वेगवेगळ्या शिपला. या शिपला, फर्स्ट शिपला जी पझल विचारली होती ती विचारली होती, म्हणजे काही माणसं दिले होते, ABCD असे 6 माणसं दिले होते आणि मंथ्स दिलेले होते, म्हणजे महिने दिलेले होते आणि ते सोडून दिलेले होते. म्हणजे IBPSचा जो बँकेसाठी क्लरिकलसाठी जो पॅटर्न वापरत आहे तोच पॅटर्न ते इथं वापरत आहे. त्याच्यामुळे पझल जे आहे तर 2-4 प्रकारच्या पझल करून जा व्यवस्थित. अलग अलग सर्कलवारी पझल करा, त्याच्यानंतर आत्ता आलेली ही पझल करा, चौकोनवाली पझल करा, त्याच्यानंतर ती खोक्यावाली पझल करा, त्या अशा 2-4 प्रकारच्या पझल्स करा. म्हणजे आपल्याला पझल विचारत आहेत अलग लक्षात, किंवा आपण कधी काय म्हणू की सिटिंग अरेंजमेंटवर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारले आहेत. त्याच्यानंतर जर विचारला तर सरळ व्याज सरळ व्याजावर एक प्रश्न विचारला होता, ते वयवारीवर प्रश्न विचारला होता. इनइक्वॅलिटीवर 2 प्रश्न होते, इनइक्वॅलिटी सुद्धा आवडता टॉपिक आहे IBPSचा. इनइक्वॅलिटीवर 2-3 प्रश्न विचारले, 2 प्रश्न विचारले होते. बायोमासवर प्रश्न विचारला होता, बायोमास सुद्धा आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर अल्फाबेटिकल सिरीज विचारलेली होती, त्याच्यावर 2 प्रश्न होते. अल्फाबेटिकल सिरीज विचारली होती, जसं काही असे शब्द देईल ते कॅप कॅप, मग त्याला स्वरनुसार व्यंजनानुसार लावा, तर याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला होते. अलग लक्षात. तर हे झालं आपलं कोणता, हा झालं रिझनिंगचा. तर रिझनिंगचा तुम्हाला पझल करायची आहे, सरळ व्याज वगैरे, वयवारी, बाडोमा, इनइक्वॅलिटी, अल्फाबेटिकल सिरीज. बघा ना, 15 प्रश्नाचं तुम्हाला इथंच कळून गेले. म्हणजे काही आता ज्यांना म्हणत आहेत की मी रिझनिंगचं काहीच नाही केलं, तर त्याने कमीत कमी हे टॉपिक तरी करून जा. अलग लक्षात. तर हे झालं तुमचं मॅथ अँड रिझनिंगचं. आता सगळ्यात महत्त्वाचा आलेला आहे आपण, तो म्हणजे तांत्रिक. तर तांत्रिकवर बघा, तांत्रिकला मी म्हटलं होतं की आपल्याला प्रश्न, तर काही प्रश्न आपल्याला तांत्रिकचे भेटलेले आहेत, तर ते प्रश्न मी काल सुद्धा आणि त्याच्या आधी सुद्धा आपल्या टेलिग्रामला मॅसेज टाकलेला होता की पशुसंवर्धन चांगलं करा. आणि त्या पशुसंवर्धनावर आजच्या शिफ्टमध्ये ना तर जवळपास आज 4-5 प्रश्न होते मीच त्या पशुसंवर्धनावर. आणि हे सगळे प्रश्न आहेत ना, तर तुम्ही आपल्या टेस्ट सिरीज ज्या बघितलेल्या असतील तर त्या टेस्ट सिरीजमध्ये आपण टाकलेले आहेत. मी त्याचा फोटोसुद्धा आपल्या टेलिग्राम ग्रुपला शेअर करत आहे की कोणते कोणते प्रश्न आलेले होते माझ्याकडे. जसे जसे ॲग्रीचे प्रश्न येत आहेत, कम्प्युटरचे प्रश्न येत आहेत, तर ते सगळे मी आपल्या टेस्ट सिरीज जे आलेले प्रश्न आहेत ते शेअर करत आहेत. त्याच्यामुळे अजून जर काही मुलांनी टेस्ट सिरीज घेतलेली नसेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता एक बायोडायव्हर्सिटीचा प्रश्न विचारला होता, तर आपली जी बायोडायव्हर्सिटीची स्पेशल टेस्ट आहे त्याच्यात त्यांनी विचारलं होतं की बायोडायव्हर्सिटी जे काही भारतातील जैवविविधता आहे तर रिचेस सेंटर असलेलं कोणतं येते, तर ते सगळं या टेस्टमध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही एकदा तरी वाचा त्याला, ते प्रश्न एकदा वाचून जा. अलग लक्ष, अभ्यास तर करत आहो, पण जे प्रश्न दिलेले आहेत टेस्ट सिरीजमध्ये तर ते वाचून जा. या टेस्ट सिरीज येत आपल्या ज्यांनी अजून घेतल्या नसतील, ज्यांना पुढच्या ज्याची 20-21 तारखेला परीक्षा आहे, 100% त्याचा फायदा होईल. तर बघा आता टेक्निकलमध्ये प्रश्न कसे विचारलेले होते. तर टेक्निकलमध्ये जर आपण बघितलं तर 73वी घटना दुरुस्ती, याच्यावर जवळपास 3-4 प्रश्न होते. जवळपास 3-4 प्रश्न 73वा घटना दुरुस्तीवर विचारलेले होते. म्हणजे याच्यामध्ये एक 33% आरक्षणाचाही प्रश्न विचारला होता. त्यानंतर एक जे म्हणजे 73वी घटना दुरुस्ती आणि पंचायत राज आपण ज्याला म्हणू, याच्यावर मिनिमम चार ते पाच प्रश्न याच्यावर विचारलेले होते. आता त्याच पद्धतीने ॲग्रिकल्चरचे सुद्धा प्रश्न विचारलेले होते. ॲग्रिकल्चरच्या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळे आता GSमध्ये म्हणजे तांत्रिक विषयामध्ये कोणकोणते प्रश्न आलेले होते आता आपण तिथं काय करूया, थोडं डिस्कस करूया. तर बघा तांत्रिकमध्ये जर आपण बघितले वेगवेगळे प्रश्न, तर कम्प्युटरवर 3 प्रश्न होते. कम्प्युटरवर किती होते? 3 प्रश्न होते. त्याच्यानंतर 73वी घटना दुरुस्ती आणि पंचायत राज याच्यावर जवळपास 4-5 प्रश्न होते. त्याच्यानंतर IT वर 2 प्रश्न होते. IT जे आहे मी स्पेशल टाकला होता, एक IT वर जो प्रश्न विचारलेला होता तर त्यांनी विचारला होता की माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008ची अंमलबजावणी केव्हा झाली आहे. ज्याने आपल्या टेस्ट सिरीज जी सॉल्व केली आहे त्याच्यात त्याचं उत्तर भेटेल तुम्हाला, कारण मी टाकलेला आहे ऑलरेडी प्रश्न त्याच्यात. आपलं माहिती तंत्रज्ञान आणि कम्प्युटर अशी एक टेस्ट सिरीज आहे आपली. टेस्ट सिरीज म्हणजे आपण ज्या टॉपिक वाईज टेस्ट सिरीज दिलेल्या होत्या 15 टेस्ट, तर त्याच्यात ह्यो प्रश्न तुम्हाला भेटल. ओके, तर तो ॲज इट इज प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर धवल क्रांती म्हणजे फ्लड ऑपरेशन फ्लड रिलेटेड टू कशाची निगडित आहे, धवल क्रांती हिंदुदासी निगडित आहे, याच्यावर प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमध्ये टाकलेला होता, तो सुद्धा विचारला. त्याच्यानंतर प्रश्न विचारला होता की
ग्रीन सॉरी धवल क्रांतीशी निगडित म्हणजे धवल क्रांतीचे जनक विचारले आहेत, आता डॉक्टर व्हर्गीस कुरियन हे येतात, हा सुद्धा प्रश्न टेस्ट सिरीजमध्ये आलेला आहे, किंवा जे आपले कोर्स आहे तर त्या कोर्समध्ये सुद्धा हा प्रश्न दिलेला आहे. त्याच्यानंतर विचारलं होतं डेअरी, डेअरीवर तर 4 ते 5 प्रश्न होते, आणि मी मॅसेजसुद्धा टाकला होता तुम्हाला की IBBSला आवडते विषय तर अजून रेशीमचा काय माहिती विचारलं, म्हणजे माझ्यापर्यंत आला नाही आहे, पण जर रेशीम सुद्धा करून जा, कारण पुढच्या ज्या बॅच आहे त्याला सुद्धा रेशीमचे 2-3 प्रश्न राहतील, आणि पशुसंवर्धनावर तर राहतील, म्हणजे राहतीलच, मी आधी सांगितलं होतं ना, आजचा आपल्याला भेटलेल्या माहितीनुसार पशुसंवर्धनाचे सुद्धा 4 प्रश्न विचार, 3 ते 4 प्रश्न ऍग्रिकल्चरवरती निसते पशुसंवर्धन होते. एकात विचारलं होतं म्हशीच्या जाती विचारलं होतं, एकात बकरीच्या जाती विचारलं होतं, एकात कोंबडीचा जो रोग आहे तर तो एक विचारलेला होता, तो कोणत्या मूलद्रव्याच्या डिफिशियन्सीमुळे होतं. आणि मी काल काय त्याच्या आधी सुद्धा मॅसेज टाकाय तो की तुम्ही हे 2 टॉपिक करून जा, कारण की याच्यावर प्रश्न राहतील, म्हणजे राहतील. अजून काही आपल्या जनरल हे विचारलं होतं, हां अवजारे वगैरे आहेत तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले आहेत, अवजारेवर 2 प्रश्न आपल्यापर्यंत आलेले आहेत, तर अवजारे आहेत तर ते सुद्धा करायचे आहेत, त्याची एक PDF आहे तर ते मी टेलिग्राम चॅनलला आपल्या टाकून देईल अवजारेवर. त्याच्यानंतर अजून विचारलं होतं खरीप हंगामाचं मुख्य पीक कोणतं आहे, ते साधा प्रश्न होता. असेंद्रिय बुरशीनाशक कोणते, त्याच्यानंतर जमीन खोदण्यासाठी कोणता अवजार, ॲक्च्युली ती जमीन खोदण्यासाठी नसेल, जर आपल्याला हे असू शकतो तो प्रश्न काय की सॉइल सॅम्पल घेण्यासाठी कोणतं अवजार यूज करतात, तर ते आगर म्हणून जे अवजार आहे ते यूज करतात, आणि हा प्रश्न मी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये टाकलेला आहे, बघून घ्या तुम्ही, तुमच्याकडे आहे ती टेस्ट सिरीज, मी असंच नाही तुम्हाला सांगत आहे. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर म्हणजे कम्प्युटरवर IT आणि कम्प्युटरवर 5 प्रश्न तरी राहावं लागले, म्हणून कम्प्युटर सुद्धा करा. मी टेस्ट सिरीज टाकलेले आहेत त्याच्यावर, 2 टाकलेले आहेत आपल्या कम्प्युटरवर टेस्ट सिरीज टाकलेले आहेत, तर ते प्रश्न तरी वाचून जा, मागचे सुद्धा प्रश्न, म्हणजे तेवढे प्रश्न वाचले म्हणजे येईल असं नाही आहे, तुम्ही अजून कम्प्युटरचे वाचून जा. त्याच्यावर कम्प्युटरवर एक तुमचा प्रश्न विचारला होता की बा कॉपी काय म्हणतो कॉपी पेस्ट करण्यासाठी कोणते शिफ्ट वापरतात, म्हणजे आपल्याला शिफ्ट माहिती असणं गरजेचं आहे, आता तुम्ही सगळ्या शिफ्ट करून जा, कॉपी पेस्ट कॉपी कट करण्यासाठी अलग लक्षात सिलेक्ट करण्यासाठी, या कम्प्युटरच्या बेसिक जे आहेत हार्डवेअर सॉफ्टवेअर काय असतील हे सगळं करून जा तुम्ही. त्याच्यावर टेस्ट सुद्धा मी टाकलेली आहे. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था, हा एक आपला जो 1300-1470 प्रश्न उत्तर आहे त्याच्यात हा प्रश्न मी ऑलरेडी टाकलेला आहे, आणि कृषी शेवटच्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा हा प्रश्न होता, कुठं आहे तर आपल्याला माहिती आहे हैदराबादला आहे ती. नंतर एक प्रश्न विचारला होता की बा ॲग्रिकल्चरचा की याच्यामध्ये जी काय आपली गाळाची नाही वाळू असते त्याच्यावर जर आपण गाळ टाकला तर ते एक सिल्टिंग प्रोसेस असते, अलग लक्षात, म्हणजे आपण वाळूची जमीन असेल थोडी खरबर जमीन असेल त्याच्यात गाळ टाकतो, अलग लक्षात, ते एक ऑप्शन तुम्हाला त्याच्यात आलेलं असेल. त्याच्यानंतर अटल पेन्शन योजनेचा गट, तर हा मी अटल पेन्शन योजनेचा गट आपली जी टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये टाकलेला प्रश्न आहे, जी सामाजिक याच्याशी निगडीत आपली टेस्ट आहे ती तुम्हाला मी त्याच्यात दाखवतो, तो एक करा, तुम्हाला बाकीचे सुद्धा करायचे आहेत. त्याच्याने एक मल्चिंग क्रॉप म्हणजे आर्द्रता म्हणजे मॉइश्चर जमिनीतील कन्झर्व होण्यासाठी कोणतं हे केलं जातं तर ते आपण मल्चिंग म्हणतो, म्हणजे त्याच्यात आपण काय होते मॉइश्चर कन्झर्वेशन्स होते, अलग लक्षात, तर ते मल्चिंगवर एक प्रश्न होता. त्याच्यानंतर भारतातील जैवविविधतेचे आगार कोणते, हा एक प्रश्न होता, तर जैवविविधतेची आपली जी टेस्ट सिरीज आहे त्याच्यात बघा याच्यात टाकलं, जो पश्चिम घाट आहे का पश्चिम घाट, तर पश्चिम घाटात आपली जी काही याच्यात जैवविविध किंवा इकडं पूर्वकडला त्यांनी घाट विचारलेला असेल तर ते जैवविविधतेचा आपलं भांडार आहे. त्याच्यानंतर ब्राउझरचे प्रकार कोणता नाही आहे, शेळीच्या जाती विचारलेल्या होत्या त्यासुद्धा मी टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासन पंचायत राज महिलाचं आरक्षण विचारलेलं होतं. त्याच्यानंतर धवल क्रांतीचं झालं. त्याच्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ किती असतो हा एक प्रश्न होता. त्याच्यानंतर कोंबडीचा क्रेझीचिक आजार कोणत्या मूलद्रव्याच्या डिफिशियन्सीमुळं होता असा एक प्रश्न विचारला. हे जे प्रश्न आले आहेत आता एक कमी जास्त प्रमाणात आलेले आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर जिंजरचं हे विचारली होती, फॅमिली विचारली होती. बघा फॅमिली आहेत तर या फॅमिल्या ज्या थोड्या डिफरंट फॅमिली आहेत, जसं सिसियामची काय पेडॅलिसी आहे, अलग लक्षात, जिंजरची जिंजिबेरियासी आहे, तर थोड्या वेगळ्या फॅमिली आहेत त्या करून जा, अलग लक्षात, ज्या वेगळ्या फायदा ज्याच्यावर प्रश्न राहतील, कारण एकदम तुम्हाला ग्रामची म्हणजे सिरियल क्रॉप आणि तुम्हाला पल्सेस क्रॉप याच्या फॅमिल्या अशा एकदम सोप्या नाहीत विचारणार, अलग लक्षात. त्याच्यामुळे ज्या थोड्या डिफरंट फॅमिली आहेत, कंपोझिटी झाली तुमची, पेडॅलिसी झाली, कॉनव्हॅलेसी झाली, जिंजिबेरियासी झाली, ह्या ज्या डिफरंट पिकाच्या फॅमिली आहेत त्या थोड्या करून जा. त्याच्यानंतर एक जे होता की प्राप्तिकर कलम कोणतं नाही म्हणजे वगळलेलं आहे हे एक विचारलं होतं. डाटा साठवणी चुंबकीय संचयाचे साधन कोणते, वनस्पती नायट्रोजन कोणत्या फॉर्ममध्ये घेतात हाही प्रश्न विचारला आहे आपल्या याच्यात टाकलेला आहे तो. जलसंधारणसाठी कोणती मोहीम राबवली गेलेली आहे
आता महाराष्ट्राच्या ज्या काही ॲग्रिकल्चरच्या स्कीम वगैरे आहेत, आपल्या कृषीच्या ज्या स्कीम आहेत त्या करा. कापूस लाल कीड नियंत्रणासाठी कोणते पीक, म्हणजे पिंक बोलवा फोकसिंग आहे ना, कारण राहिलंच मेजर क्रॉप हे. नंतर खोडवा कॉपर एक प्रश्न विचारला होता, तर ते आपल्या माहिती शुगर केनसाठी येत ना. छाटणीचे साधन कोणते येतं, छाटणीचं साधन म्हणजे जे आपण अवजार आहेत, अवजारावर दोन प्रश्न आलेले होते. छाटणीचं साधन जे विचारतं आपण छाटणी वगैरे करतो, सिकेटरा असेल त्याच्या सिकेटरही ऑप्शन दिला असेल अलग लक्षात, किंवा अजून ऑप्शन्स तुम्हाला दिलेले असतील. बेरोजगारीचे प्रकार काय, सीपीओचे घटक कोणकोणते असतात, हा कम्प्युटरवर प्रश्न होता. बेरोजगारीचा कोणता प्रकार नाही हा असा प्रश्न विचारला होता. संगणकाचे गुण वैशिष्ट्य कोणतं हाही विचारलेला होता. तर अशा प्रकारे हे प्रश्न आलेले आहेत. पहिल्या महिला शिक्षिका कोण, हा जी एस मध्ये आय थिंक विचारलेला प्रश्न असेल, हे माहिती आहे तुम्हाला. सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका आहेत. अटल पेन्शन योजना म्हणजे ह्या, हे जे काही प्रश्न होते आपले टेक्निकल मधले, तर ह्या टेक्निकलच्या प्रश्नाचा आपण इथं जे बघितले आहेत आपल्याला त्याच बेसिसवर आता पुढचे प्रश्न करायचे आहेत. म्हणजे तुमच्या ज्या पुढच्या शिप्स आहेत त्यानुसार त्या प्रश्नाची तयारी करा. अजून त्यांनी रेशीमचा कल्चरचे विचारले का काय माहित नाही, माझ्यापर्यंत आला नाही, पण पुढच्या ज्या बॅच आहे त्याला रेशीम कल्चरचे सुद्धा प्रश्न राहतील, कारण फोकसिंग आहे. डेअरी पशुसंवर्धनावर तर फोकसिंग आहे, मी सांगितलेलंच होते. अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रश्न आलेले आहेत. या पद्धतीनं पुढचे जे जवळपास 16, 17, 18, 19, 20 वाले जे स्टुडंट आहेत, 21 वाले किंवा ज्यांचा पेसाम जिल्हा आहेत त्यांची अजून परीक्षा झाली नाही, तर त्यांनी या पद्धतीनं स्टडी करायचं आहे. ओके, लवकरच जे अपडेट्स आहेत ते देईल. आणि ज्याने ह्या टेस्ट घेतल्या नाही आहे तर त्यांना 100% फायदा होईल. त्या टेस्ट तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या, डाउनलोडचे परमिशन्स दिलेली आहे ते काढा. तुम्हाला 1597 एक कृषीचा कोर्स दिलेला आहे, और आपल्याला 3-4 प्रश्नाचाही फायदा झाला, 4-5 प्रश्नाचाही फायदा झाला, तर खूप मोठे येतं आपल्याला आपल्या मेरिटसाठी ते प्रश्न. ओके, तर चला आज इथं आपण थांबूया.